नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। सध्या काँग्रेसमध्ये असलेले परंतु कोणत्याही क्षणी काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असलेले एक नेते परवा एका वाहिनीवर आपली व्यथा मांडत होते। उद्धव ठाकरेंकडे सध्या नेते नाही, कार्यकर्ते नाही, पक्ष संपलेच जमा झालाय, परंतु तरी देखील 23 जागांचा हट्ट हा पक्ष धरत काँग्रेसच्या जागा हडप करत आहे, परंतु काँग्रेस नेते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत। मुंबईत उद्धव ठाकरे 5 जागा लढवणार, त्या 5ही जागांवर त्यांचा पराभव होणार, परंतु त्याचवेळी त्यांच्या पक्षासोबत काँग्रेसही मुंबईतून संपणार असा तर्क त्यांनी मांडला। उद्धव ठाकरेंच्या पक्षाची ताकद कमी झाल्यानंतरही मागच्या निवडणुकीत लढल्या तितक्या जागा लढवण्यावर ते ठाम आहे आणि यावरच या नेत्याचा आक्षेप होता। काँग्रेसने मागच्या वेळी 24 जागा लढल्या, मग यावेळी काँग्रेसने 14 किंवा 16 जागांवर तडजोड का करावी हा त्यांचा प्रश्न आहे। तडजोड उद्धव ठाकरेंनी करायला हवी होती असे त्यांचे म्हणणे होते। उद्धव ठाकरेंनी जागांच्या बाबतीत तडजोड केली नसेल किंवा मागच्या वेळी लढल्या तितक्याच जागा यावेळी लढू असा हट्ट धरला असेल तर तो त्यांच्या दृष्टीने योग्यच म्हणायला हवा। मतदारसंघ हातातून गेला की त्या मतदारसंघातले पक्षाचे नेटवर्क विस्कळीत होते, पक्षाची ताकद कमी होते आणि कालांतराने तो मतदारसंघ कायमचा दुरावतो। उद्धव ठाकरेंना बदलत्या परिस्थितीत ही जोखीम घ्यायची नाही। पक्ष पुन्हा नेटाने उभा करायचा असेल तर जिथे पक्षाची कमी अधिक ताकद आहे तिथे लढलेच पाहिजे हा त्यांचा दृष्टिकोन योग्यच म्हणायला हवा। राजकारणात अतिरिक्त उदारता वेळेप्रसंगी पक्षाच्या मुळावर उठते, याचे उत्तम उदाहरण म्हणून काँग्रेसकडे अंगुली निर्देश करावा लागेल। लोकसभेच्या 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात काँग्रेस केवळ 17 तर 39 जागा असलेल्या बिहारमध्ये अवघ्या 9 जागा लढवत आहे। महाराष्ट्रात आता काँग्रेसच्या वाट्याला फार तर 16 जागा येतील। हे आक्रसणे काँग्रेसला भलेही मान्य नसेल, परंतु उद्धव ठाकरेंना त्यातील जोखीम लक्षात आली असावी आणि म्हणूनच पक्षाची ताकद किती हा नंतरचा प्रश्न, परंतु जिथे पक्षाचे अस्तित्व ठोसपणे आहे तिथे आम्ही लढणारच हा त्यांचा हट्ट तसा योग्यच म्हणायला हवा। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।